मी राजेश आणि विजय आम्ही चौघं ब्रेकवर आलोय, सचिन म्हणाला. विजय आणि तू जमलं वाटतं पुन्हा तुमचं, मी खोचक प्रश्न विचारला. एक नवीन मोबाईल घेऊन दिला त्याला मी, फुल्ली लोडेड, मग कसं जमणार नाही, सचिन खुश होत म्हणाला. वाह, बरीच मजा चालली आहे तुमची, मी म्हटलं. चालायचीच, 1400 कोटी येणार आहेत आपले, आता कशाला कुणाला घाबरायचं. माझ्यासाठी बंगला बघितलास का, मोक्याच्या जागी पाहिजे बघ. मांडी घालून बसलो ना तर एक तुझ्या आणि दुसरी अमिताभच्या बंगल्याला लागली पाहिजे, सचिनने सूचना दिली. काहीतरी जळजळीत बोलावं म्हणून विचार करत असतानाच शेजारून बेदरकारपणे चालणाऱ्या एकाला धक्का लागला. तो भडकून मागे वळला. योगायोगाने तो सचिनच होता. सोबत विजय आणि राजेश. मला हसावं की रडावं ते कळेना. गौरीने विजय आणि राजेशला पटकन ओळखलं. तेही तिला भेटून खुश झाले. मग तिने माझ्या कानाशी येत विचारलं, या दोघांना तर मी ओळखते, पण हा कोण? तिचा रोख सचिनकडे होता. हा उपटसुंभ, मी शांतपणे म्हटलं. आम्ही थोडा वेळ एका तळ्याशेजारी जाऊन बाकांवर बसलो. बऱ्याच दिवसांनी शाळा मित्र एकत्र जमल्याने जुन्या आठवणींना उतच आला. सचिन आमचा शाळा मित्र नव्हता, त्याची ओळख कॉलेजमध्ये झालेली. साहजिकच तो गौरीला ओळखत नव्हता. त्याला आमच्या रम्य शालेय आठवणीतही काहीच रस नव्हता. गौरीने माझ्या कथांमध्ये सचिन हे नाव ऐकलं होतं, पण इतकं इरसाल पात्र काल्पनिकच असेल असं तिला वाटलेलं. लवकरच सचिन आमच्या गप्पांना कंटाळला. आम्हाला मध्ये चढवून त्याने गौरीला त्याच्या आणि बहुरुप्याच्या रंगतदार कुस्तीचा किस्सा ऐकवायला सुरुवात केली. पण ती कथा गौरीला आधीपासूनच ठाऊक असल्याने त्याचा प्रयत्न फसला. बराच उशीर झाला तेव्हा परत निघालो. त्या तिघांनी आपली सोय लॉजमध्ये केली होती. सचिनला माझ्यासोबत राहायला यायचं होतं, पण तो निर्णय नलिनीताईच घेऊ शकतात असं म्हटल्यावर तो गुपचूप लॉजकडे निघाला. थंडीचे दिवस असल्याने लवकर अंधारून आलं. एखादी गारठलेली झुळूक यायची आणि अंगावर शहाऱ्यांचं रान उठवायची. अशा वेळी गौरी जवळ येऊन माझ्या हाताला नाहीतर खांद्याला बिलगायची. तो स्पर्श थंडीपेक्षाही अधिक शहारे फुलवायचा. मी आतापर्यंत अतृप्त प्रेतात्मे, गुन्हेगार, सायको किलर्स, मायावी याक्षिक वगैरेंच्या जगातच रमलो होतो. मध्येच केतकी नावाचा दरवळ काही काळासाठी आयुष्य सुगंधित करून गेला. पण हा स्पर्श माझ्यासाठी नवीन होता. या क्षणांना एक वेगळीच धुंदी होती. हेरगिरी सोडून पुन्हा कविता लिहाव्यात असं वाटू लागलं. काही ओळी सुचूही लागल्या. मी मनातल्या मनात त्यांची जुळवाजुळव करत होतो. तेव्हाच बंगल्यातून ताईंची आर्त किंकाळी ऐकू आली. आम्ही बंगल्यापासून फक्त 10-15 पावलांवर होतो. धावतच आत गेलो, दार उघडच होतं. दिवाणखाण्यात कुणीच नव्हतं, स्वयंपाकघरातही. मग आम्ही मीतच्या खोलीत गेलो. ताई तिथे हादरलेल्या अवस्थेत उभ्या होत्या. शेजारी मीत अपराध्यासारखा बसलेला. त्याच्यासमोर चित्रकलेचे कागद, रंगीत खडू वगैरे पसरलेले. ताई त्यापैकीच एका कागदाकडे भयभीत होऊन पाहत होत्या. मी पुढे जाऊन तो कागद उचलला. त्यांच्या किंचाळण्याचं कारण मला समजलं. लहानग्या मीतने काढलेलं ते भयंकर चित्र पाहून कोणीही किंचाळला असता. एक लहान मुलगा खेळत आहे. त्याच्या शेजारी एक मृतदेह पडलेला आहे. छातीत सुरा खुपसून हत्या करावी तशी त्या मृतदेहाची अवस्था आहे. त्या मृतदेहाखाली मोडक्या तोडक्या अक्षरात मम्मी असं लिहिलेलं होतं. अवघ्या 7 वर्षांच्या मीतने इतकं भयंकर चित्र कसं काय काढलं? गौरीलाही ते चित्र पाहून धक्का बसला. मी खाली बसून मीतकडे पाहिलं. तो नॉर्मलच वाटला. आपण काहीतरी चूक केली आहे हे त्याला उमगलं असावं. मी ताईंकडे पाहून विचारलं.
मी त्याच्या रिकाम्या वेळेत काय काय करतो? त्याला इंग्रजी सिनेमे आवडतात, रॉंग टर्न सारखे, नाही तर मोबाईलवर गेम्स खेळत बसतो, ताईंनी म्हटलं. या वयात रॉंगटन सारखे सिनेमे बघून आणि पबजी सारखे खेळ खेळून हिंस्त्रकता वाढणार नाही तर काय? हे चित्र त्याचाच परिणाम आहे. कदाचित आपण काय काढतोय हेही त्याला कळलं नसेल, पण असंच काहीतरी काढावं असं वाटलं ही मानसिकता धोक्याची आहे. पण तुम्ही घाबरू नका, अजून तो लहान आहे. थोडंसं काउन्सिलिंग करून त्याच्या सवयी बदलता येतील, मला थोडाफार अनुभव आहे या गोष्टींचा, मी म्हटलं. ताईंनी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्या किचनमध्ये निघून गेल्या. मी थोडा वेळ मीतशी गप्पा मारल्या, त्याची चित्रकलेची वही तपासली. तो छानच चित्रे काढायचा, असं बिभत्सक चित्र त्याने प्रथमच काढलं असावं. उद्या शाळेतून आल्यावर आपण बाहेर जाऊन आसपासच्या लहान मुलांशी मैत्री करायची, मग चांगलं क्रिकेट कबड्डी वगैरे खेळायचं, पकडापकडी लपाछपी झाडांवरची बोरं वगैरे पाडणं असे खरेखुरे गेम्स आणि ॲडव्हेंचर्स करायचे. त्यात मोबाईल गेम्सपेक्षा अधिक मजा असते, हे सांगितल्यावर तो रंगात आला. मोबाईल बाजूला ठेवून कोपऱ्यात धूळखात पडलेली आपली बॅट घेऊन जवळ आला आणि स्ट्रेट ड्राईव्ह कसा मारतात हे विचारू लागला. मला त्याचा उत्साह पाहून बरं वाटलं. शेजारी उभं राहून गौरी कौतुकाने आम्हा दोघांकडे पाहत होती. रात्री जेवण झाल्यावर आम्ही पुन्हा अंगणात गप्पा मारायला बसलो. उद्या रविवार असल्याने मीतलाही सुट्टी होती, तरीही तो लवकरच झोपी गेला. ताई मात्र आमच्यासोबत बसून बोलू लागल्या. दुपारच्या त्या भयानक चित्राची काळी छाया अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. गौरीही कालचा भयंकर प्रसंग आठवून पुन्हा पुन्हा वर खिडकीकडे पाहत होती. मला खरंच खूप चिंता वाटतेय मीतची, तू म्हणतोस तसं तो सिनेमा किंवा मोबाईलचा दुष्परिणाम असेलही, पण आम्ही इथे राहायला आलो आणि आठवडाभरातच एक विचित्र घटना घडली. एकदा रात्री उशिरा मी मीतला कुणाशी तरी बोलताना ऐकलं. जाऊन पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. विचारल्यावर म्हणतो की तो माणूस आमच्यावर लक्ष ठेवून असतो हे त्याला आवडत नाही, पण खरोखर तिथे कोणीच नव्हतं. दारही आतून बंद होतं आणि आज त्याने असं चित्र काढलं. त्याला भास होत आहेत का की त्याला कोणी दिसतंय? ताईंनी चिंताग्रस्त होत विचारलं. हे तुम्हाला आधी का सांगितलं नाहीस ताई? मलाही काल रात्री तुमच्या बेडरूममध्ये कुणाची तरी सावली दिसली होती. बापरे, काय भयानक डोळे होते त्याचे, गौरी पटकन बोलून गेली. मग तिने जीभ चावली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. हे ऐकून ताईंची चिंता दुप्पट वाढली. दोघी रडवेल्या चेहऱ्याने एकमेकांकडे पाहू लागल्या. हे पहा, जगात कितीतरी अनाकलनीय अतर्क्य गोष्टी आजही घडतात. मायावी याक्षिक वगैरे कुणीतरी आहे हे मला दुसरं कुणी सांगितलं असतं तर मी त्यावर अजिबात विश्वास ठेवला नसता, पण स्वतःच अनुभवल्यावर सत्य कल्पनेपेक्षाही विचित्र आणि भयप्रद असू शकतं हे पटलं. मीतचं वागणं कोड्यात टाकणारं आहे, पण म्हणून लगेचच या बंगल्यावर कुणाची तरी अशुभ सावली आहे या निष्कर्षाप्रत पोचायला नको. मला थोडा वेळ द्या, मी सगळं काही नीटनेटकं करूनच जाईन, मी त्यांना धीर देत म्हटलं. बरं झालं तू इथे आहेस, नाहीतर आम्हाला कुणाचा आधार होता? या भयंकर घटनांचं घडणं आणि तुझं इथे येणं यामागे नक्कीच काहीतरी दैवी योगायोग असावा, ताईंनी भावनाविवश होत म्हटलं. बरोबर म्हणतेस तू ताई, पण आपण त्याला असं बांधून टाकायला नको. तो इथे रिलॅक्स होण्यासाठी, त्याच्या त्याच त्या कामातून बदल हवा म्हणून आलाय, आणि आपण पुन्हा एक नवीन जबाबदारी त्याच्यावर टाकतोय, गौरी म्हणाली. असू देत गौरी, मी या कामापासून दूर राहू नये हीच देवाची इच्छा असेल तर आपण नाकारणारे कोण, मी म्हटलं. ताईंचे डोळे कृतज्ञतेने चमकत होते. गौरीही मधाळ नजरेने माझ्याकडे पाहत होती. त्या नजरेसाठी मी काहीही करायला तयार होतो. इतक्या सुंदर बंगल्यात राहायला मिळणं म्हणजे एक स्वप्नच, पण इथे घडणारं सारं काही दुःस्वप्नासारखं होतं. बंगल्यात जे काही घडतंय ते लक्षात घेऊन ताईंनी मला त्या रात्रीपासून बंगल्यातच झोपण्याची विनंती केली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मीही ते मान्य केलं.
मग सगळे बंगल्यात शिरलो. ताईंनी मुख्य दार आतून नीट बंद केलं. मग त्या झोपायला निघून गेल्या. शेजारीच गौरीचीही बेडरूम होती. थँक्स आणि गुड नाईट असं बोलून तिनेही हसत निरोप घेतला. तिसरी बेडरूम माझी होती. मी आत शिरलो आणि बेडवर झेप घेतली. झोंबणारा गारवा आणि गाद्यांची ऊब यामुळे लगेचच डोळा लागला. रडण्याच्या आवाजाने माझी झोपमोड झाली. कदाचित मीतने वाईट स्वप्न पाहिलं असेल. ताई करतील त्याला शांत असं वाटलं. पण बराच वेळ झाला तरी ते रडणं काही थांबेना. गारठ्यामुळे अंगात भिनलेला आळस बिछाण्याची पाठ सोडायला तयारच नव्हता. तरी नाईलाजाने मी उठलोच. दाराबाहेर आलो. कॉरिडॉरमध्ये तुटपुंजा प्रकाश होता. आता एकाएकी रडण्याचा आवाज बंद झाला. दोन्ही बेडरूम अगदी चिडीचूप होते. कदाचित मी पुन्हा झोपी गेला असावा. तरीही मी दाराला कान लावून ताईंच्या बेडरूमची हालचाल टिपण्याचा प्रयत्न केला. पण संशयास्पद असं काहीच ऐकू आलं नाही. पुन्हा बेडरूमकडे वळणार तेव्हाच खाली किचनमध्ये काहीतरी भांड मोठ्याने पडल्याचा आवाज घुमला. रात्रीच्या नीरव शांततेत अचानक ऐकू आलेल्या त्या आवाजाने अंगावरचे केस उभे राहिले. मी लगोलग खाली धावलो. जिन्यावरून पडता पडता वाचलो. पण खालीही कुणीच नव्हतं. स्वयंपाकघरात अगदी वरच्या फळीवरून एक स्टीलचा ग्लास खाली पडला होता. त्या फळीची उंची 12 फूट तरी असावी. इतक्या उंचीवरून पडल्यामुळेच एवढा मोठा आवाज झाला असणार. कदाचित हवेने पडलं असेल. नाहीतर एखादं मांजर किचनच्या उघड्या खिडकीतून आत आलं असेल. मी सर्व खिडक्या तपासल्या पण त्या बंदच होत्या. आश्चर्य म्हणजे इतका मोठा आवाज होऊनही घरातील एकही स्त्री उठली नाही. कमाल आहे. मी पुन्हा झोपण्यासाठी बेडरूमच्या दिशेने निघालो. आणि पायऱ्यांवर असतानाच मागून कोणीतरी खिदळत अंधारात नाहीसं झालं. हा नक्कीच भास नव्हता. उद्या सुट्टी असल्याने कदाचित मीतलाच माझ्यासोबत लपाछपी खेळण्याचा मूड आला असावा. तसाही तो डेरिंगबाज मुलगा आहे. मी डिटेक्टिव्ह आणि घोस्ट हंटर आहे हे कळल्यावर माझ्यासोबत प्रँक करायलाही कमी करणार नाही तो. म्हणून मग मी त्याला शोधू लागलो. जिन्याखाली सोफ्याच्या मागे किचनमधील लाकडी कपाटात. पण तो कुठेच नव्हता. अंधारात हसण्याचे आवाज मात्र ऐकू येत होते. मी नक्की मीतलाच शोधतोय का? थकून मी एका खुर्चीवर बसलो. जोरदार जांभई दिली. झोप अनावर झाली होती. शेजारच्याच मऊ मऊ सोफ्यावर अंग झोकून दिलं. लगेचच डोळा लागला. नेमकं तेव्हाच एक हात पाठीमागून येऊन माझ्या चेहऱ्यापाशी थांबला. मी गाढ झोपलोय असं वाटून त्या हाताची बोटं माझ्या मानेवर फिरू लागली. पण तेवढ्यात मी तो हात घट्ट पकडला आणि शेजारचा नाईट लॅम्प लावला. तो गौरीचा हात होता. तसं स्पर्शाने मला आधीच कळलं होतं. एका कोपऱ्यातून मीतही खिदळत बाहेर आला. काय यार, शेवटी पकडलंच या डिटेक्टिव्ह काकांनी आपल्याला, मीत म्हणाला. गौरी ही मोठमोठ्याने हसू लागली. म्हणाली, काय रे, थोडं घाबरायला काय झालं तुला? किती मस्त प्लॅनिंग केलं होतं आम्ही, सर्व वाया गेलं. पण तुला कसं कळलं हे सगळं आम्हीच करतोय ते? किचनमधला उंचावरचा ग्लास पाडण्यासाठी घेतलेली काठी तिथेच विसरून आला आहात तुम्ही, मी हसत म्हटलं. तेवढ्यात जिन्यावरचे दिवे लागले. गडबड ऐकून ताई खाली येत होत्या. पण आम्हा सर्वांना हसताना पाहून काही गंभीर नसल्याचं त्यांना जाणवलं. मीत चल झोपायला. आणि गौरी, तू आता लहान आहेस का? चल तूही झोप गुपचूप, त्याला थोडा तरी आराम करू द्यात, ताई खोटं खोटं दरडावून म्हणाल्या. मीत वर पळाला. कानांना हात लावून अतिशय लाघवी आवाजात सॉरी म्हणून गौरीही झोपायला गेली. मी दिवे मालवले आणि सोफ्यावरच ताणून दिलं. गौरीला खिडकीत दिसलेला मनुष्य आणि मीत ज्याच्याशी बोलत होता तो, हे भास नक्कीच नसणार. एकसारखाच भास दोन व्यक्तींना कसा काय होईल? त्या दिवशी दुपारचं जेवण झाल्यावर
मी मितच्या वडिलांबद्दल ताईंना विचारलं। त्याचा विषय काढताच त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या। अतिशय नीच आणि हलकट मनुष्य होता तो। तुला सांगते, मितच्या जन्मानंतर 1-2 वर्ष तो चांगला वागला, मग मात्र त्याचं खरं रूप दिसू लागलं। वडलोपार्जित संपत्ती आणि व्यवसाय होता, पण तिथेही त्याचं लक्ष नव्हतं। स्वतःचं कर्तृत्व काहीच नाही, फक्त बडेपणाची हौस। आमच्या मामंजींचा ज्वेलर्सचा व्यवसाय होता। त्यांनी छोट्याशा पेढीपासून सुरुवात करून 1-4 दुकानं केली। त्यांच्या मृत्यूनंतर 4-5 वर्षातच याने 3 दुकाने विकून खाल्ली। शेवटी 1 दुकानावर आमचा चरितार्थ चालू लागला, पण तेही याला नीट चालवता येईना। कर्जबाजारी झालो तरी याला उंची कपडे, इम्पोर्टेड परफ्युम्स, महागडी घड्याळं वापरण्याचा सोस। दरवर्षी कारचं लेटेस्ट मॉडेल विकत घ्यायचा। हे फालतूचे खर्च थांबव म्हटलं तर माझ्याशीच भांडायचा, अंगावर धावून यायचा। मीत 5 वर्षांचा झाला तेव्हा याची बाहेर लफडी असल्याचं कळलं। सगळा पैसा तिथेच खर्ची पडत होता। मी त्याला चांगलंच फैलावर घेतलं तेव्हा तो शर्मिंदा झाला, माफी मागितली। मीही मीतकडे पाहून त्याला माफ केलं। त्यानंतर कोरोनाने थैमान घातलं। आमचे आई वडील त्यातच गेले। गौरी ही जर्मनीला अडकली, तिला यायलाच मिळालं नाही। मी एकटी पडले। त्याचा फायदा घेऊन याने पुन्हा बाहेर ख्यालीपणा सुरू केला। एकदा लॉजवर जाऊन त्याला मी रंगे हातच पकडलं, मग सरळ कोर्टात खेचलं। मीतची कस्टडी आणि पोटगीचा दावा केला तेव्हा त्या निर्लज्जाने कमालच केली। चक्क माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले। मीत त्याचा मुलगाच नाही असे तो म्हणू लागला, पण माझ्याकडे त्याच्या लफड्यांचे सर्व पुरावे होते। कोर्टाने घटस्फोट मंजूर केला। तोपर्यंत शेवटचं ज्वेलर्सचं दुकानही याने विकून खाल्लेलं। मग मामंजीने घेऊन ठेवलेला हा बंगला कोर्टाने माझ्या आणि मीतच्या नावे करायला सांगितला, आणि मग आम्ही इथे येऊन पोचलो। ताईंनी कर्मकथा ऐकवली, मी उसासा सोडला। त्या हलकट माणसाचं नाव काय म्हणालात? मला एकदा भेटावंच लागेल त्याला, मी विचारलं। आशुतोष, ताईंनी उत्तर दिलं। मी लगेचच बाहेर जाण्याची तयारी करू लागलो। मी पण येते आहे, गौरी म्हणाली। नकार देण्याचा प्रश्नच नव्हता, फक्त एक शंका होती, ती मी बोलून दाखवली। आशुतोषने तुला ओळखलं तर तो माझ्या प्रश्नांची नीट उत्तरे देणार नाही। मी दूर उभी राहीन, मग तर झालं, तिने भुवया उडवत म्हटलं। व्यंकटेश ज्वेलर्समध्ये आशुतोष सापडला। कधी काळी हे दुकान त्याचंच होतं। आज तिथे तो मॅनेजरची नोकरी करत होता, पण रुबाब मात्र अजूनही तसाच। कडक इस्त्रीचे कपडे, महागडं घड्याळ, बोलण्यात ऐट वगैरे। मी सोनसाखळी पाहायला आलोय असं भासवलं। त्याने मी या उपनगरात नवीन आल्याचं लगेचच ओळखलं। मग त्याच्याशी बोलता बोलता मी मैत्री केली। तो चांगलाच रंगेल मनुष्य होता। आमच्या भागात पर्यटकांना मन रमवण्यासाठी फारच कमी ठिकाणं आहेत, पण तरीही संध्याकाळ मजेत घालवायची असेल तर डिसुजा बारमध्ये जा, तिथे एकापेक्षा एक माल मिळतो, असं त्याने डोळे मिचकावत सांगितलं। म्हणजे ताईंनी सांगितलेलं खरंच होतं। आशुतोष भलताच पोचलेला निघाला। ओघा ओघात परवा रात्रभर आपण डिसुजामध्येच होतो हेही त्याने सांगितलं। ते खरं असेल तर गौरीला खिडकीत दिसलेला तो मनुष्य आशुतोष नव्हताच। परवाची रात्र तू कुणासोबत घालवलीस? विचारल्यावर त्याने पिंकी असं म्हटलं। हाताने मस्तची खूणही केली। मग त्याच्याकडून सोनसाखळी न घेताच मी बाहेर पडलो। त्याआधी तुला भेटून खूप छान वाटलं असं म्हणत त्याच्यासोबत एक सेल्फीही काढला। बाहेर पडल्याबरोबर तो फोटो विजय आणि राजेशला पाठवून डिसुजा बारमध्ये जायला सांगितलं। परवा रात्री खरंच हा मनुष्य पिंकी नावाच्या मुलीसोबत होता का याची खात्री करायला सांगितलं। तुला आशुतोषवर संशय आहे का? गौरीने विचारलं। हो, फारच सोपं आहे बघ गौरी, इतक्या शानशौकात राहणाऱ्या मनुष्याचं मॅनेजरच्या नोकरीत कसं काय भागणार? शिवाय आपला बंगला हातचा गेला याचा रागही असेलच की त्याच्या डोक्यात? ताई आणि मीतला घाबरवून पळवून लावलं
की कदाचित कवडीमोल किमतीत तो स्वतःच बोगनविला विकत घेईल, नाहीतर एजंट बनून दुसऱ्या कुणाला तरी विकून टाकेल. मी स्पष्ट केलं. बापरे, हा माणूस इतक्या खालच्या पातळीला जाईल असं वाटलं नव्हतं. आम्ही काय समजायचो याला आणि हा काय निघाला. गौरी चरफडू लागली. तो नीच मनुष्य आहे यात वादच नाही, पण बंगल्यात दहशत पसरवणारा तोच का हे मात्र अजून सिद्ध व्हायचंय. आज रात्रीपर्यंत तेही कळेल, मी म्हटलं. मग आम्ही बोगनविलावर परतलो. ठरवल्याप्रमाणे आम्ही आसपासच्या बंगल्यातील लहान मुलांना खेळण्यासाठी बोलावून आणलं. विखुरलेल्या बंगल्यातून मोबाईल पुढे मान झुकवून बसलेली एकटी पडलेली मुलं लगेचच यायला तयार झाली. मग आम्ही भरपूर वेळ अंगणात क्रिकेट खेळलो. मीत अनेक मित्र मिळाले म्हणून भलताच खुश होता. ताईंनी सगळ्या बाळगोपाळांसाठी खाऊ बनवला. गौरीने फोटो काढले. आमच्यासोबत खेळात सहभागी झाली. अंधार पडेपर्यंत आम्ही मस्त धुमाकूळ घातला. मग सगळ्या मुलांना आपापल्या घरी सोडून आलो. परतताना मी आणि गौरी दोघंच रस्त्यावरून चालत होतो. पुन्हा झोंबणारा गारवा, पुन्हा एकाकी वाट आणि पुन्हा तोच स्पर्श. पण यावेळी तो नकळत झालेला नव्हता. तिने आपणहूनच माझा हात हाती घेतला आणि म्हणाली, तू आमच्यासाठी जे करतो आहेस त्याबद्दलचे आभार कसे मानू हेच कळत नाही. तू माझ्याशी. आणि त्याचवेळी एक स्कूटर कर्णक कर्कश हॉर्न वाजवत समोरून आली. दिव्यांचा प्रखर प्रकाश झोत डोळ्यांवर पडला. पांढरे कपडे घातलेला कुणीतरी विनाकारण हॉर्न वाजवत शेजारून गेला. गौरीचं बोलणं अपूर्णच राहिलं. पण तिला काय बोलायचंय हे मला चांगलंच उमगलं होतं. माझे हात पाय थंड पडू लागले. काळजाचे ठोकेत चुकले. मग तू काय म्हणत होतीस, मी सहजच विचारतोय असा फसलेला आविर्भाव चेहऱ्यावर आणून म्हटलं. मला तुझ्याशी. तिने बोलण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात बंगल्याच्या दारातून ताईंनी आवाज दिला. अरे तुम्ही दोघं फाटकावरच काय बोलत बसलात, आत या, मी चहा केलाय गरमागरम. पुन्हा एकदा बोलणं अर्धवटच राहिलं. मान खाली घालून पुढे आलेल्या बटांना कानामागे सारत ती बंगल्यात पळाली. मी थोडा वेळ फाटकावरच घुटमळलो. कुंपणावरची बोगनवेल आज इतकी फरमास फुलली होती की जाऊन त्या पुष्पसंभारात उडीच घ्यावी असं वाटलं. पण ते प्रॅक्टिकल नव्हतं, कारण बोगनविलाला मोठमोठे अणकुचीदार काटे असतात. मी उत्साहाला आवर घातला. रस्त्यावर नजर टाकली. कातरवेळ उतरणीला लागली होती. सावल्या मोठ्या होऊ लागल्या. दिवसाच्या उभेने रात्रीच्या गारव्यापुढे मान टाकायला सुरुवात केली. हवीहवीशी थंडी अंगावर पांघरून मी गरमागरम चहा प्यायला आत निघून गेलो. मघाशी स्कूटीवरून हॉर्न वाजवत गेलेला मनुष्य पुढे जाऊन एका कोपऱ्यात उभा होता. मी आत जाताच तोही भरकन पुढे निघून गेला. दुसऱ्या दिवशी सोमवार होता. ताईंची सुट्टी संपली. घराची जबाबदारी गौरी आणि माझ्यावर सोपवून त्या ऑफिसला जाणार होत्या. दुपारी मीतला शाळेतून आणण्याचं काम गौरीने घेतलं. बंगल्यातील अनाकलनीय घटनांचा छडा लागत नाही तोपर्यंत मी आणि गौरीने तिथेच राहायचं ठरवलं होतं. कदाचित यामागे एक दुसरं कारणही असेल. आम्हा दोघांनाही एकमेकांची सोबत आवडू लागली होती. त्या रात्री मी आणि गौरीने 12 वाजेपर्यंत दिवाणखान्यात बसून जर्नी टू द मिस्टरियस आयलंड हा चित्रपट पाहिला. तिला फॅन्टसी सिनेमे आवडत आणि मलाही. सर्व दारे खिडक्या बंद असल्याची खात्री करून आम्ही झोपायला गेलो. मी तिला बेडरूमच्या दारापर्यंत सोडलं. गारवा बोचरा होता. रात्र धुंद होती. तिच्या डोळ्यात प्रेमाची ऊब होती. पण आम्ही दोघांनीही स्वतःला आवरलं. मग मी गालातल्या गालात हसत माझ्या बेडवर येऊन पडलो. उघड्या डोळ्यांना गोड स्वप्ने छळत होती. आयुष्याचं चक्रीवादळ एका जागी स्थिरावणार असं वाटू लागलं. आणि तेव्हाच फोन वाजला. हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणांची एका रिंगटोन सरशी ऐशी तैशी करून टाकणारा सैतान म्हणजे मोबाईल. कॉल राजेशचा होता. तो म्हणाला, आम्ही पिंकीचा शोध घेतला, पण बारच्या मागे नाल्यात तिची डेड बॉडीच सापडली. आता काय करायचं?